या ठिकाणी आलो आपण कासरवाडी मध्ये आणि माझे शहर आहेत रामनाथ आनंद सातपुते रावसाहेब आनंद सातपुते आणि थोड्या वेळाने कॉल केला होता की कासरवाडी नदीच्या कडेला एमएनडीसी साठी जो पॉवर हाऊस केलेला आहे या पॉवर हाऊस मध्ये या ठिकाणी घोणस आहे माझ्या मागच्या बाजूला घोणस गमाल दिसते या ठिकाणी पाईप वगैरे टाकलेले पॉवर हाऊस आहे या ठिकाणी माझी व्यवस्था केली जाते नदी पात्रातून आणि थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता की आमच्या त्या पॉवर हाऊस मध्ये घोणस आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की घोणस आहे विषय म्हणतात तो साहेब आहे आणि अशा प्रकारे नद्याचे कडेले आहे पॉवर हाऊस असल्यामुळे अशा प्रकारचे कधी कधी विषय साहेब येऊ शकतात याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की अडचणीमध्ये तो घोणस साहेब आहे ते याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा दिसते तुम्हाला हो याच्या अंगावरती शंकरबाळांचे आकार आहेत या ठिकाणी कुकरच्या शिट्टी सारखा आवाज कधी कधी काढायला कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढता येत नाही पण मात्र हा अतिशय विषर मन हा साप आहे आणि नदीच्या पात्राच्या कडेला हा पावर हाऊस असं या ठिकाणी माझीच नाही इथे आलेला आहे तो आपण याला घेतोय सुरक्षित आता बोनस आहे ना या ठिकाणी तुम्हाला दिसतंय याला पॉवर हाऊस मध्ये आपण काढलंय बाहेर आणि हा जो साप आहे हा अतिशय घातक असा हा साप आहे कोणत्याही दिशेला तो उडी मारू शकतो आणि याचं जे विष आहे याने जर चाव घेतलं एखाद्या माणसाला किंवा जनावराला त्याचं विष रक्तावरती परिणाम करणार आहे आणि या सापात आणखी एक वैशिष्ट्य की तो उडी मारल्यानंतर कोणत्याही दिशेला आपल्यावरती आक्रमण करू शकतो म्हणून या सापापासून आपल्याला खूप सावध राहावं लागतं ते याला आपण आता सुरक्षितपणे घेतोय ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा त्याला सोडून देऊ या ठिकाणी आपण नेहमीसारखं एक किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून आपण नेहमी सापांना ताब्यामध्ये घेत असतो आणि असा किटचा वापर करून या सापाला देखील आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेतोय पण पुन्हा एकदा नमूद करतोय की व्हिडिओमध्ये बघून मात्र साप करण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही या ठिकाणी तुम्हाला दिसते की अशा किटचा वापर करून याला आपण सुरक्षितपणे या ठिकाणी ताब्यामध्ये घेत आहोत एमआयडीसीच्या पॉवर हाऊसमध्ये कसं तुम्हाला इथे आपल्याला रावसाहेब आनंद शिंदे यांनी कॉल केला होता की पॉवर हाऊसमध्ये एक घोणस आहे या घोणसाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ